नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पडायचे दोस्ती या आपल्या युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे आपण इयत्ता अकरावीतील इतिहासातील प्रकरण दोनला ला सुरुवात केलेली आहे ज्याचं नाव आहे भारतातील आद्य नगरे बरोबर तर याआधी आपण हडप्पा संस्कृतीची वैशिष्ट्य या प्रकरणामध्ये अभ्यासली आहेत आणि हडप्पा संस्कृतीतील महत्त्वाच्या शहरांची माहितीसुद्धा आपण घ्यायला सुरुवात केलेली आहे बरोबर तर हडप्पा संस्कृतीची वैशिष्ट्य सांगायची झाली तर तेथील सुव्यवस्थित नगर रचना त्यानंतर तेथील मध्यवर्ती शासन व्यवस्था तिथली समाजव्यवस्था अधिकार वर्गाची उतरंड समाजव्यवस्थेमध्ये असणारी कुटुंब संस्था तसेच दफनस्थळे आणि मृत्यूनंतरच्या विधींचा पुरावा आपल्याला हडप्पा संस्कृतीमध्ये अडवून येतो हे आपण बघितलं होतं त्यानंतर वेगवेगळ्या आर्थिक क्रियांबद्दल आपण माहिती घेतली होती व्यापार दळणवळण बाजारपेठा तिथलं कारागीर वर्ग कुशल व्यावसायिक यांचे वर्ग कसे निर्माण झाले याबद्दल माहिती घेतली होती तसेच हडप्पा संस्कृतीमध्ये लेखन कला कशा प्रकारे विकसित झाली याबद्दलही आपण बघितलं होतं त्यानंतर हडप्पा संस्कृतीमधील काही नगरांबद्दल आपण बघितलं होतं तर त्यातलं सर्वात प्रमुख नगर ते म्हणजे हडप्पा हे नगर रावी नदीच्या काठावरती वसलेलं नगर आहे जे की पाकिस्तानात आहे सध्या या ठिकाणी तुम्ही बघू शकता नकाशामध्ये त्यानंतर आपण हा नकाशा पण बघितला होता वेगवेगळ्या उत्खनन केलेल्या गोष्टी हडप्पा संस्कृतीच्या आपल्याला कुठे कुठे पाहायला भेटतात ते या नकाशामधनं आपल्याला समजतं जवळपास दीड लाख चौरस सॉरी पंधरा लाख चौरस किलोमीटर एवढ्या विस्तृत प्रदेशामध्ये आपल्याला हडप्पा संस्कृतीचे अवशेष बघायला भेटतात बरोबर अफगाणिस्तानपासून तर महाराष्ट्रापर्यंत आणि मकरांपासून तर हे अलमगीरपूर उत्तर प्रदेशपर्यंत आपल्याला हे अवशेष सापडतात त्यानंतर आपण वेगवेगळ्या इंटरेस्टिंग सुद्धा बघितल्या होत्या जसं की ही त्या काळाची मुद्रा तिच्यावरती असणारे शिल्पाकृती आणि लिपी यांबद्दल आपण बघितलं होतं बरोबर आज आपण या व्हिडिओ सेशन सिरीजमध्ये वेगवेगळ्या हडप्पाकालीन नगरांची माहिती घेणार आहोत चला तर मग सुरू करूया आजच्या आपल्या सेशनला मित्रांनो आज आपण दोन शहरांबद्दल डिस्कस करणार आहोत तर पहिलं म्हणजे मोहन्ज दडो आणि दुसरं म्हणजे कालीबंगन तर ही दोन हडप्पाकालीन शहरे आपल्याला सापडलेली आहे उत्खननामध्ये तर या शहरांमध्ये जे काही वेगवेगळे हडप्पा संस्कृतीचे अवशेष होते तर त्याबद्दल आपण या प्रकरणामध्ये चर्चा करूयात आजच्या या व्हिडिओ सेशनमध्ये आपण या दोन हडप्पाकालीन शहरांबद्दल तिथल्या अवशेषांबद्दल उत्खननात सापडलेल्या वेगवेगळ्या वेग वस्तूंबद्दल चर्चा करणार आहोत बघूयात मोंजुदाडू शहराबद्दल तर रखालदास बॅनर्जी यांनी इसवी सन एकोणीसशे एकवीस बावीस मध्ये मोंजुदाडू येथे उत्खनन सुरू केले या उत्खननात सापडलेल्या मुद्रा आणि इतर पुरावस्तू यांच्यामधील साधर्म्यामुळे मेसोपोटामियातील प्राचीन संस्कृती आणि हडप्पा संस्कृती यांमध्ये परस्पर संबंध असावेत असे अनुमान त्यांनी बांधले इसवी सन एकोणीशे तेवीस चोवीसमध्ये मध्ये मोंजदडोची अधिक सविस्तर माहिती काढण्यासाठी भारतीय पुरातत्व खात्याचे तत्कालीन सरसंचालक सन सं जॉर्ज मार्शल यांच्या मार्गदर्शनाखाली माधव स्वरूप वत्स काशीनाथ नारायण दीक्षित अर्नेस्ट मॅके इत्यादींनी उत्खनन केले आणि त्या उत्खननामध्ये विविध पुरावस्तू रहिवासी घरे आणि इतर वस्तू उजेडात आल्या तर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी बघू शकता मोंज अनेक दालने असलेलं हे घर जे की उत्खननामध्ये सापडलेलं आहे या ठिकाणी वेगवेगळे दालनं त्याला असलेले छोट्या छोट्या एंट्रन्स मुख्य दरवाजांसाठी सोडलेली जागा वगैरे तर इत्यादी गोष्टी तुम्ही या ठिकाणी बघू शकता तसेच या वस्तू पण आढळलेल्या आहेत म मातीची भांडी काही शीतपेय किंवा इतर काही पेय पिण्याचे हे ग्लास सारखे काही भांडे त्यानंतर वेगवेगळ्या छोट्या मोठ्या मातीच्या वस्तू या ठिकाणी तुम्ही बघू शकता आणि ह्या ज्या वस्तू सापडलेल्या आहेत पुरातत्व खात्याला तर या वस्तू आणि मेसोपोट्यामुळे सापडलेल्या वस्तू यांच्यामध्ये साधर्म्य आढळलेलं आहे त्यांची बनावटीची शैली काही समान आहे आणि त्यामुळे आपण या ठिकाणी म्हणू शकतो की हडप्पा संस्कृती आणि मेसोपोटेमियम संस्कृती यांच्यामध्ये काहीतरी परस्पर संबंध असावे त्यांचा व्यापार चालत असावा एकमेकांसोबत काही इतर काही सांस्कृतिक आणि सामाजिक संबंध या दोन संस्कृतींमध्ये असावेत बरोबर तर एकोणवीसशे एकवीस बावीसमध्ये रखालदास बॅनर्जी यांनी ये येथे उत्खनन सुरू केलं आणि त्यानंतर इसवी सन एकोणावीसशे तेवीस चोवीसमध्ये जो भारतीय पुरातत्व खात्याचे त्या काळाचे सन संचालक होते सर जॉन मालसर यांच्या मार्गदर्शनाखाली काही भारतीय तसेच काही पाश्चात्य पुरातत्वज्ञांनी या ठिकाणी उत्खनन केलं आणि तेथल्या रहिवासी घरे आणि इतर वास्तू उजेडात आणल्यात दाडो पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील लारकाना जिल्ह्यामध्ये सिंधू नदीवरती वसलेल्या मित्रांनो हे दाण्यात ठेवा येथे भूजलाच्या पातळीमुळे खालच्या स्तरापर्यंत उत्खनन करणे शक्य झाले नाही परंतु त्या स्तरांमध्ये मेहरगड येथील नवाश्मयुगीन गाव वसाहत इतकी प्राचीन गाव वसाहत अस्तित्वात असण्याची शक्यता आहे तर बघा मित्रांनो काही वेळेस काय होतं की जे भूजल असतं तर त्याची पातळी एवढी जास्त असते की ते जमिनीपासून काही खाली खोदल्यानंतर लगेच ते पाणी लागायला सुरुवात होतं परंतु काही वेळेस ती पातळी खूप खोल असते आणि ज्या ठिकाणी ती पातळी खोल नसते त्या ठिकाणी हा प्रॉब्लेम येतो त्या ठिकाणी आपल्याला उत्खनन करायचं आहे तर त्या ठिकाणीच पाणी लागायला सुरुवात होते काही अंतर जमिनीमध्ये आपण खोदल्यानंतर बरोबर तर त्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी उत्खनन करता येत नाही आणि असंच झालेलं आहे मोंजुदाडू शहराबद्दल तर सिंधू नदीच्या प्रदेशामध्ये असल्यामुळे तेथे ज जा भूजलस्तर जास्त आहे आणि त्यामुळे त्या ठिकाणी मेहरगड इतकीच नवाश्मयुगीन जुनी गाव वसाहत असण्याची शक्यता असून सुद्धा आपण त्या ठिकाणी उत्खनन करू शकत नाही कारण का की तिथे भूजलाची पातळी जास्त आहे मोंजदाडो हे हडप्पा संस्कृतीच्या आतापर्यंतच्या उजाडात आलेल्या पाकिस्तानातील नगरांपैकी विस्तार आणि सर्वात मोठे नगर आहे मित्रांनो या ठिकाणी व्यवस्थित शब्दरचना बघा पाकिस्तानी नगरांपैकी त्यांनी म्हटलेलं आहे की, की हडप्पा संस्कृतीची जी काही नगरे आपल्याला म्हणजे आतापर्यंत समोर आली आहेत तर त्या नगरांपैकी सध्या पाकिस्तानात असलेली जेवढी पण काही नगरे ना त्यांपैकी मोंजदडो हे सर्वात मोठं नगर आहे मोंजदडोच्या वस्तीचे बाले किल्ला आणि नागरी वसाहत असे दोन तटबंदीयुक्त भाग होते असे सर्वसाधारणपणे आपल्याला उत्खननावर न समजते परंतु आणखी एक तिसरा विभाग म्हणजे बाजाराचा विभाग ज्या ठिकाणी व्यापार आणि इतर काही वस्तूंचा विनिमय वगैरे व्हायचा तर तो बाजाराचा एक विभाग त्या ठिकाणी होता आणि त्याच ठिकाणी कारागिरांच्या कार्यशाळा तसेच मातीची भांडी आणि मनी भाजण्याच्या भट्ट्या सुद्धा आपल्याला दिसून आलेल्या आहेत तर अशा प्रकारे मोंजुदाडो हे नगर तीन विभागांमध्ये विभागलं गेलो होतो एक म्हणजे बाले किल्ला दुसरं म्हणजे नगर वसाहत आणि तिसरं म्हणजे बाजाराचा विभाग ज्यामध्ये कारागिरांच्या कार्यशाळा माती आणि मातीची भांडी आणि मनी भाजण्याच्या भट्ट्या आपल्याला बघायला मिळतात त्यानंतर बघूया या शहराबद्दलची माहिती मित्रांनो मोंजुदाडो येथील अवशेषांची हडप्पा येथील अवशेषांप्रमाणे नासधूस झालेली नाही आहे आणि त्यामुळे तेथील उत्खननात आलेली घरे मोठ्या इमारती रस्ते इत्यादी अवशेषांच्या आधारे त्या नगराची भव्यता आपल्याला स्पष्ट होते हडप्पा संस्कृतीच्या नगर रचनेचे उत्कृष्ट नियोजन आणि नगरांचे व्यवस्थापन यांचा पुरावा या ठिकाणी आपल्याला प्राप्त झालेला आहे आणि त्यामुळे आपण म्हणू शकतो की हडप्पा संस्कृतीतील लोकांना उत्तम नगर नियोजन आणि सुव्यवस्थित नगर व्यवस्थापन यांबद्दल माहिती असली पाहिजे ओके निर्मितीमधील पूर्वनियोजनाची तुलना चंदीगड सारख्या आधुनिक शहराच्या निर्मितीमधील पूर्वनियोजनाशी करता येईल मंजुदाडोसारखे पूर्वनियोजित नगर प्रत्यक्ष उभे करताना आवश्यक असणारे प्रचंड आर्थिक आणि मानवी बळ लक्षात घेता त्याच्या उभारणीमागे काही खास हेतू असावा याबद्दल जे पुरातत्व पुरातत्वज्ञ आहे जे काही पुरातत्वीय संशोधक आहे त्यांना खात्री वाटते तर बघा मित्रांनो आपलं जे चंदीगड शहर आहे भारतातलं पंजाब आणि हरियाणा या राज्यांची सध्याचं राजधानीचं शहर आहे ते तर या शहरात हे एक शहर पूर्वनियोजित आहे म्हणजे आधी प्लान बनवून मग ते शहर वसवण्यात आलेलं आहे त्याचप्रमाणे हे मोहनजाडो शहर सुद्धा पूर्वनियोजित एक आराखडा तयार करून ते बनवण्यात आलं आहे असं पुरातत्व शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे कारण का की तिथले रस्ते तिथले घर बांधणीची पद्धत तिथल्या इमारती त्या शहराभोवती असणारी तटबंदी तिथली बाजार पेठ तर या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या खूप सुव्यवस्थितपणे त्या ठिकाणी उभारण्यात आलेल्या होत्या आणि या सगळ्या गोष्टींसाठी लागणारी आर्थिक आणि मानवी बळाची गरज जर आपण लक्षात घेतली तर या नगर उभारणीच्या पाठीमागे काहीतरी खास हेतू असावा असं सुद्धा पुरातत्वीय शास्त्रज्ञांना वाटतं परंतु तो हेतू काय हे आपल्यासमोर आलं नाहीये का कारण ती जी लिपी त्यांच्या मुद्रांवर आढळलेली आहे तर ती आपण अजून वाचू शकलो नाही ज्यावेळी आपण ती वाचू शकू त्यावेळेस अजून काही नवीन पैलू या शहराबद्दल आपल्याला उजेडात आलेले येत्या भविष्यामध्ये दिसून येतील त्यानंतरच महत्वाचं शहर म्हणजे कालिबंगन तर कालीबंगन आहे कुठे तर ते आहे हनुमानगड जिल्ह्यामध्ये जो की राजस्थानमध्ये बिकानेर पासून दोनशे पाच किलोमीटर अंतरावर राजस्थानच्या हनुमानगड जिल्ह्यामध्ये हे कालीबंगन नावाचं अं नगर आहे ते घग्गर नदीच्या काठावरती वसलेलं हडप्पा संस्कृतीतील एक महत्वाचं केंद्र आहे मित्रांनो ध्यानात ठेवा घग्गर हाकरा या नदीबद्दल याही आधी आपण चर्चा केलेली आहे तर ही नदी जी शिवालिक पर्वत आहेत हिमालयातले तिथून उगम पावते आणि पंजाब हिमाचल प्रदेशमधनं वाद जाऊन नंतर राजस्थानमध्ये एंटर करते पुढे ती पाकिस्तानात एंटर करून नंतर रन ऑफ कच्छमध्ये ड्रेन होते तिथे तिचा विसर्ग होतो बरोबर तर ही आ, या ह्या नदीला भारतामध्ये जेवढा तिचा प्रवाह आहे त्याला गग्गर म्हटलं जातं आणि ज्यावेळेस ती पाकिस्तानात प्रवेश करते तिला हकरा या नावाने ओळखलं जातं तर या घग्गर नदीच्या काठावरती राजस्थानच्या हनुमानगड जिल्ह्यामध्ये हे कालिबंगन नावाचं शहर वसलेलं आहे आणि या ठिकाणी आपल्याला हडप्पा संस्कृतीतील अवशेष सापडले जे की हडप्पाकालीन संस्कृतीचे एक महत्त्वाचे केंद्र म्हणून ओळखले गेले आहे टेसिटोरी नावाच्या एका इटालियन भाषा शास्त्रज्ञाने त्याच्या अभ्यासाच्या निमित्ताने केलेल्या दौऱ्यात कालिबंगन हे स्थळ प्राचीन असून ते इतिहास पूर्व काळातील असावे अशी नोंद त्याच्या डायरीमध्ये करून ठेवलेली आहे परंतु ते हडप्पाकालीन संस्कृतीचे एक नगर होते हे इसवी सन एकोणीसशे साठमध्ये मध्ये तिथे उत्खनन सुरू झाल्यानंतर स्पष्ट आहे मित्रांनो हे उत्खनन भारतीय पुरातत्व सर् सर्वेक्षण खात्याचे तत्कालीन सरसंचालक ब्रिज ब्रिजबासी लाल आणि बालकृष्ण थापर यांच्या मार्गदर्शनाखाली केलं गेलेलं संशोधन हे कालिबंगन येथे नागरी हडप्पा संस्कृतीची आणि त्या आधीची पूर्व हडप्पा संस्कृतीची अशा दोन वसाहती उजेडात आलेल्या आहेत बघा नागरी हडप्पा संस्कृती आणि पूर्व हडप्पा संस्कृती अशा दोन वसाहती त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतात हडप्पा मोंजदाडूच्या तुलनेत कालिबंगन लहान होते नागरी हडप्पा संस्कृतीच्या काळातील वसाहतीचे बाले किल्ला आणि नागरी वसाहत असे दोन तटबंदी युक्त विभाग येथेही आपल्याला बघावयास मिळतात कालिबंगनचे महत्व दोन गोष्टींसाठी आहे पहिली गोष्ट म्हणजे तिथे पूर्व नागरी हडप्पा संस्कृतीच्या काळातील नांगरलेल्या शेताचा पुरावा आपल्याला आढळून आलेला आहे बघा मित्रांनो त्या काळी सुद्धा नांगरलेलं शेत ही एक खूप महत्वाची बाब होती हे आपल्याला या ठिकाणी दिसून येतं आणि आज सुद्धा शेती म्हटली की नांगरणी आलीच आणि त्या काळाची नांगरणी आणि आज सध्या प्रचलित असणारी नांगरणीची पद्धत तर यामध्ये सुद्धा आपल्याला एक साम्य आढळून आलेलं आहे ते पुढं दिलेलंच आहे बघा या ठिकाणी हे नांगरले शेत सन पूर्ण पूर्वी अठ्ठावीसशेच्या सुमाराचे आहे त्यातील नांगरटीच्या खुना त्या परिसरातील आत्ताच्या नांगरटीच्या पद्धतीप्रमाणे आहेत म्हणजे बघा ज्या वेळेपासून माणूस शेती करायला त्यांनी सुरुवात केली तर आतापर्यंत शेतीच्या ज्या काही नांगरटीच्या काही पद्धती काही असतील परंतु काही पद्धती अजूनही आपल्याला सारख्या दिसून येतात त्यामध्ये आपल्याला दिसून येते आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय की तेथील बालेकिल्ल्यामध्ये ओळीने सापडलेली सहा ते सात अग्निकुंडे आहेत सर्वसामान्यांच्या नागरी वसाहतीतील घरांमधूनही आपल्याला अग्निकुंड असल्याचे पुरावे मिळाले आहेत या खेरीज नगराच्या तटबंदीच्या बाहेर ओळीने अग्निकुंड असलेली एक वास्तूसुद्धा या उत्खननात सापडली आणि काही अग्निकुंडांमध्ये आपल्याला पशूंची हाडे मिळालेली आहे आणि हा पुरावा अग्निपूजेचा असावा असे काही पुरातत्वज्ञांचे मत आहे बघा मित्रांनो अग्नीच्या शोधानंतर माणसाचं जीवन खूप सुखकर झालेलं आहे माणसाला म्हणजे तो जे काही कच्च पक्क खात होता त्याला ते एक भाजून शिजवून खाण्याची सवय लागली अधिक रुचकर ते शिजवल्यानंतर लागू म्हणजे त्याची चव अधिक रुचकर लागते हे त्याला समजलं आणि त्याच्या जीवनामध्ये अनेक काही शोध लागले या अग्नीमुळे बरोबर तर अशा या अग्नीची पूजक असलेली ही संस्कृती आपण म्हणू शकतो कारण या ठिकाणी आपल्याला अनेक अग्निकुंडे सापडली आहेत जी की बाले किल्ल्याच्या परिसरात पण सापडली त्यानंतर जे सर्वसामान्य नागरिक राहायचे त्यांच्या घरामध्ये पण सापडली आणि तटबंदीच्या बाहेर सुद्धा ओळीने अग्निकुंड असलेली एक वास्तू पण सापडली आणि त्यामध्ये पशूंची हाडे पण सापडली यावरनं आपण एक कयास लावू शकतो की त्यावेळी पशुबळी वगैरे अशी काही संकल्पना सुद्धा अस्तित्वात असू शकते बरोबर तर असे वेगवेगळे तर्क वितर्क वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला या उत्खननातील साधनांद्वारे समजतात आणि त्या गोष्टींना एकदा की पुष्टी मिळाली एक व्यवस्थित पुराव्यांशी तर त्यानंतर ते इतिहासामध्ये त्या ते तथ्य आपल्याला दिले जातात किंवा इतिहास म्हणून त्याकडे बघितलं जातं आणि त्या नंतर पुढे काय होऊ शकतं याचा अंदाज बांधला जातो याविषयीची प्रक्रिया एक विचार प्रक्रिया त्या ठिकाणी चालू होते तर अशा प्रकारे पुरातत्वीय शास्त्रज्ञांचं हे मत आहे तर आपण बघितलं या दोन शहरांबद्दल तर हे दोन शहरं कुठे आहेत हे सुद्धा आपण बघितलं एकदा नकाशात पण त्यांचं स्थान आपण या ठिकाणी बघून घेऊयात आपण आधी नकाशा बघितलेला आहे त्या ठिकाणी हे कालिबंगन आणि दाडो या दोन शहरांचं स्थान पण आपण एकदा बघूयात बघा हा आपण नकाशा बघितला होता तर या ठिकाणी सिंधू नदीच्या काठी मोंजदारो हे नाव दिसू शकतं तुम्हाला ज्या ठिकाणी माझा करसर आहे सध्या आणि या ठिकाणी बघा राजस्थानच्या नॉर्थ वेस्टर्न भागात ओके वायव्य भागामध्ये आपल्याला कालिबंगन हे नगर दिसून येतं जे की हनुमानगड या जिल्ह्यामध्ये आहे तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या सेशनमध्ये मोंजदरो आणि कालिबंगन या दोन हडप्पा कालीन नगरांबद्दल माहिती घेतली आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आवडला असल्यास तुमच्या मित्रांसोबतही शेअर करा आणि आपला पुढचा व्हिडिओ बघण्यासाठी अजिबात विसरू नका धन्यवाद